नाशिक मध्ये दुर्मिळ आणि अति प्राचीन मंदिराचा खरोखर खजिना आहे। यापैकी सिन्नर येथील पंचायतन प्रकिरातील गोंदेश्वर मंदिर हे एक। नमस्कार, मी सोमनाथ जंगम आणि आपण आज या ठिकाणी श्री क्षेत्र गोंदेश्वर सिन्नर या शिव असं पुरातन हेमाडपंथी मंदिरात आलेलो आहोत। आपण या मंदिराचा संपूर्ण भाग आज बघणार आहोत। अतिशय पुरातन असं हे मंदिर, पण आता काही अवशेष या ठिकाणी राहिलेले आहेत, मंदिराचे कळस गेलेले आहेत आणि या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आज खूप गरज आहे। बघूया आपण आज हे मंदिर 2023 कसं दिसतंय। चला या माझ्यासोबत। सुमारे 800 सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद याचे शासन होते। या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर आणि पुढे गोंदेश्वर पडले असावे। हे मंदिर साधारणतः 1660 बांधण्यात आले असावे असा अंदाज अभ्यासक लावतात। हे एकटे मंदिर नसून शिव पंचायतन स्वरूपात असणारा हा 5 मंदिरांचा समूह आहे। म्हणूनच गोंदेश्वराचे महत्व फक्त सिन्नर अथवा नाशिकपुरतेच मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातल्या स्थापत्यशिल्प वैभवात या मंदिराने खरोखरच भर घातलेली आहे। सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर हे पुरातन भूमिज स्थापत्य शैली बांधकामाचा एक उत्तम नमुना आहे। हे मंदिर 5 मुख्य मंदिराचा समूह असल्याने याला शैव पंचायतन असे म्हटले जाते। वंदे शिवं शंकरं ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय श्रीपुरुषाय त्रिपुरांतकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। गोंदेश्वराय नमः। या ठिकाणी या गोंदेश्वराचं जे मुख्य मंदिर आहे याच्या चारही बाजूला आपण माझ्या मागे बसत बघत आहात या पद्धतीने असे छोटे
यातीलच गोंदेश्वराचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवताली चार उपदिशांना असणारी मंदिरे म्हणजे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत। मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असून दक्षिण आणि उत्तर दिशेलाही प्रवेशद्वार आहेत। मंदिराची संरचना स्वर्ग मंडप, नंदी मंडप, मुख मंडप आणि सभा मंडप व अंतराळ व गर्भगृह अशी असून गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे। गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे आणि मंदिराला खूप मोठा असा आवर आहे। महाराष्ट्रावर सुमारे 500 वर्षे यादव राज्यघराण्यांनी राज्य केले। यादव राजवटीत मराठी भाषेच्या साहित्यकृतींनी मराठीचे साहित्य भंडार अलंकृत झाले आहे असे हे यादव घराणे स्वतःला श्री कृष्णाचे वंशज म्हणून घेत। यादवांनी बांधलेले किल्ले, राजवाडे, मंदिरे, मठ, रस्ते, बारव आजही महाराष्ट्रात पाहायला मिळतात। यादव काळात स्थापत्य व शिल्पकला बहरात होती। त्याचा उत्तम नमुना म्हणजे हे शिवपंचायतन प्रकारातील सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर। गर्भगृहात मंदिराचे दर्शन घेताना खूपच प्रसन्न असे वाटत आहे। मंदिरातील शिल्पकाम प्रेमित असून यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटातून मंदिराचे देखणे पण अधिकच उठावदार दिसते। सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून यावर